हाय हेलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्या ऑफिसमध्ये वराडी वाजंत्री या सिनेमाची टीम आली आहे. खरं तर आत्ता मी जे सेगमेंट करते त्याचं नॉर्मल नाव ही और शी असं आहे, पण आज हे चार लेजंड्स इथे बसले आहेत. सो मी आता तुम्हाला जे प्रश्न विचारीन, तर तुमच्यापैकी ती गोष्ट सेटवर कोण करायचं वराडी वाजंत्रीच्या, ते तुम्ही मला सांगायचं आहे. किंवा एखादं असं एक्स्ट्रीम लेवलला तुमच्यापैकी ती गोष्ट कोण करत नसेल आणि भलतीच व्यक्ती करत असेल, तर त्याचं नाव मला सांगा. पहिला प्रश्न, तुमच्या चौघांमध्ये टाईमपास करण्यात अग्रेसर कोण होतं? चौघांमध्ये सगळेच मी टाइमपास नाही करायचो, मी दिग्दर्शक. नाही नाही, म्हणजे हा म्हणजे कधी आम्ही टाइमपास करायचो ना, तिथे तुमचं झालंय का तर आपण एखादा सीन करूया प्लीज असं यायचं. काही काही वेळेस तर म्हणजे मग आम्हाला भीती वाटायची, मग समजा काही गप्पा चालल्या असेल तर काय आलं कोणत केस आलं, चला आता चटकन एक शॉट करून देऊया, म्हणजे ते आमच्यात इन्व्हॉल्व्ह होईल आणि काम पण करून घेईल. ओके, पुढचा प्रश्न, सतत शिव्या कोणाच्या तोंडात असायच्या? ओके, शिव्या नाही देत आहे, पण याचं मधमध्ये नाही नाही ते स्वल्पविराम उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह म्हणून तो हे करतो. ओके, टुकार जोक मारायची जबाबदारी कोणाची होती? टुकार जोक मारायची जबाबदारी गणेश रेवडेकर. गणेश रेवडेकर तो फोटोग्राफर आहे या सगळ्यांचा. ओके, सेटवर गोंधळ घालणार कोण होत? एक्सपेक्टेड उत्तर होत आहे, मला खूप असं वाटलेलं हेच येईल. बरं, फुडी कोण आहे तुमच्या चौघांपैकी? बर, वेगवेगळे आयटम मागवायचे आणि मग सगळ्यांना खिलवायचे. टँट्रम्स कोणाचे होते थोडेफार जे काय येते? नॉट एक्झॅक्टली टँट्रम्स, एक टाइमपास. टँट्रम्स म्हणता येणार नाहीत, पण थोडस मुलींना बायका थोडासा उशीर. हेमांगी कवी हेमांगी टँट्रम मध्ये टँट्रम हेमांगी कवी. बरं, फंबल कोणाचे जास्त झाले? फंबल हे आपण दिग्दर्शक असं नाही, पण माझे बऱ्याचदा व्हायचे. तू आहे विनीत बोंडे. विनीत बोंडे आले 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 म्हणजे फंबल होता एवढंच वाक्य. काय आले 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 बोलतात पण फंबल होते. आपल्याच धुंदीमध्ये कोण असायचं सेटवर? आपल्या धुंदीमध्ये एक आहे आनंद कार्यकर, तो असा कुठेतरी. नाही नाही ते काय काही किस्सा आहे का आनंदा सर तुमचा? त्याचा तो लग्नाळू होता तेव्हा. ओके, सगळे ते मुंडावळ्या हाराकडे त्या नवऱ्याचे कॉस्ट्युम कडे आता बघा, काश या मॅ होता हावऱ्यासारखा बघायचं हावऱ्यासारखा. आणि एकदा म्हणजे एक कोणीतरी भविष्य करणारा बोलणार तिकडे होता, तर तो हा तिकडे तो कधी यायचे ते कधी रात्री यायचे. तर एक दिवशी रात्री गेला तर आम्ही लोकांनी सगळ्यांनी प्रँक केलं आणि हॉटेलवाल्याला सांगितलेलं की अरे बाबा अतिरेकी आले, तुम्ही बंद करा दरवाजा. त्यांनी शटर बंद केलं आणि हा माणूस आला ते काय भेटले नाही, हा रात्री आला दरवाजा तुकडे ना कोणी दोन पार्ट 3 वाजेपर्यंत हॉटेलच्या हॉटेलच्या बाहेर ठेवलं. मला घ्या रे, मला घ्या. वराडी वाजंत्रीच्या सेटवर सासुरवास कोणाचा झालाय 21 कलाकारांपैकी? नाकावर राग सतत कोणाचा असतो? नाकावर राग सतत माझ्या बाबतीत बोलशील तर विजय कदम. माझा आणि त्याच्या बाबतीत बोलशील तर विजय. तो जेवढा गमत्या आहे किंवा गमतीशीर सगळ्या गोष्टी करतो त्याला चटकन राग येतो पण काही गोष्टींचा, त्याच्यामुळे तो जरा होता. अगदी शेवटचा प्रश्न आणि त्याचं उत्तर मला माहिती आहे तरीही मी विचारते, तुमच्यापैकी फोटो किंवा सेल्फी अडिक्ट कोण आहे? याच्यासारखा कोणतरी एक माणूस असतो सेटवर आमच्या. किती फोटो असतील ना फोन मध्ये? फोन मध्ये तर आहेत, पण माझ्याकडे 2010 पासून. तुम्हाला जर कधी पाहिजे असेल तर नक्की यू कॉल मी, कारण का माझ्याकडे 2010 पासूनचे सगळ्या इव्हेंटचे, त्यातूनही नंतर मी ते काही फालतू येतात ना ते सगळे काढून असे म्हणजे मंथ वाईज 2010 जानेवारी फेब्रुवारी मंथ वाईज असे माझ्या डेस्कवर आहे. उद्या जेव्हा फिल्म इंडस्ट्री काही वर्षांनी जेव्हा मोहनजोदडो सारखी जेव्हा बरी होईल पुरली जाईल आणि तेव्हा जेव्हा वाड्यादाचा मोबाईल मिळेल तेव्हा त्याच्यातनं तुम्हाला कळेल. ब्लॅक बॉक्स म्हणतो ना आपण विमानाचा असतो की काय झालं असेल किंवा ते सगळे याच्याकडनं ते मिळेल. याचे फोटो
अशा हलवली ना एवढी सगळे तरी सिनेमा एक दिसेल तुम्हाला. ऍक्च्युअली ऍक्च्युअली रील दिसेल रील. तुम्ही धमाल केली राडी वाजंत्री करताना गाईस, पण थँक्यू सो मच पुन्हा एकदा आणि खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला 11 नोव्हेंबर साठी. थँक्यू. पाहायला विसरू नका वराडी वाजंत्री. थँक्यू.